प्रभू वैद्यनाथाच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेल्या या परळी नगरीमध्ये अखंड भारत देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांचे वंशज माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आणि माझे दैवत सन्माननीय छत्रपती संभाजी राजे यांचा या नगरीमध्ये माझ्या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मी जाहीर सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय राजेसाहेब आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अमूल्य असा वेळ आपण काढला. रात्री जवळपास 2 वाजता आपण नगरला आलात, मुक्काम केला आणि सकाळी 6 वाजता नगरहून येऊन या परळी नगरीमध्ये 11 वाजता आपण पोहोचला. आपली तब्येत बरोबर नसताना सुद्धा आपण पायी रस्त्याने चाललात आणि परळी शहराचा काय विकास आहे आपण पाहिलेला आहे. मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक प्रभाकररावजी वाघमोडे नाना, या मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नुकताच शेतकरी विकास हा ध्यास हा नारा घेऊन चालणारा संघटक कालिदासरावजी आपेट साहेब, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे अध्यक्ष अशोकभाऊ हिंगे, रिपाईचे नेते महेंद्रजी निकाळजे, दत्ताभाऊ गव्हाणे शिवक्रांती संघटनेचे संस्थापक, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडीचे मिलिंदजी घाडगे सर, शिवसेना दोन्ही गटाचे तालुकाध्यक्ष व्यंकटेशजी शिंदे, त्याचबरोबर शिवाजीरावजी शिंदे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष शरीफ भाई, नरेजी हलगे काँग्रेसचे नेते, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांतजी पाथरकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवरावजी लुगडे महाराज, स्वाभिमानी शेतकऱ्याचे नितीनजी कदम व तसेच या ठिकाणी अनिरुद्ध बापू आंबुरे व या मित्रमंडळाची संकल्पना ज्यांनी या ठिकाणी सुरुवातीला मांडली व त्या मित्रमंडळाचा या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी सन्माननीय छत्रपती संभाजी राजे यांच्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. त्या मित्रमंडळाचे आधारस्तंभ माझे मोठे बंधू सेवकरामजी जाधव सर, अमोल भैया राडकर, कैलासभाऊ सोळंके, तरुण तडपदार, बुलंद आवाज ॲडव्होकेट अर्जुनराव सोळंके, त्याचबरोबर माझा बंधू राजकमल देशमुख, सर्व मित्रमंडळाचे बाळासाहेब पाथरकर, बाळासाहेब मुठाळ व इतर सर्व माझ्या मित्रमंडळाचे जे कोणी या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण, सन्माननीय राजेसाहेब, या परळी नगरीची सुरुवात आणि या परळीमध्ये जे प्रभू वैद्यनाथाचं दर्शन आता आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, त्या प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराची स्थापना यादव काळामध्ये हेमाडपक्ती मंदिर उभारली गेली आणि पुढे अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या परळी विधानसभेचा जर जे आहे त्यांचं जे कुलदैवत आहे कालिका देवी हे त्या ठिकाणी दिग्रस हे या मतदारसंघातलं पहिलं गाव नंबर 1 बोर आणि त्या दिग्रस या ठिकाणी ती कालिका देवीचं मंदिर आहे. परळी या मतदारसंघामध्ये धार्मिक स्थळ खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. धर्मापुरीला एक मोठा किल्ला आहे राजेसाहेब आणि धर्मापुरीला एक ऐतिहासिक अशा प्रकारचं त्या ठिकाणी मंदिर आहे. ही धर्मापुरी सुद्धा ही नगरी या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये येते आणि अशा प्रकारे हे परळी विधानसभेचा एक धार्मिक वारसा ऐतिहासिक वारसा या परळी विधानसभेला लाभलेला आहे. परंतु दुर्दैवानं या परळीचा विकास जो व्हायला पाहिजे होता, एक धार्मिक जो काही कॉरिडॉर व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. परळीकरांची मागणी आहे की परळी हे कॉरिडॉर म्हणून या देशामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारनं घोषित करावं आणि या ठिकाणी एक स्वतंत्र असं पॅकेज द्यावं.
आणि त्याचा उद्देश हा आहे की या ठिकाणचा व्यापार वाढेल. व्यापार वाढला तर माझ्या बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे, अनेक उद्योगधंदे उभारणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणचं स्थलांतर थांबणार आहे. या परळी गावामधून सन्माननीय राजेसाहेब आपल्या माहितीस्तव या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की या परळी शहरातून दर वर्षामध्ये कमीत कमी 15 ते 20 कुटुंब स्थलांतर करतात आणि हे स्थलांतराचं जे कारण आहे ते या परळी नगरीमधली जी दहशत आहे ती दहशत ही आहे. आजपर्यंत या परळी शहरामध्ये जवळपास शेकडो मुर्दे पडले. या परळी नगरीमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त केले. या परळी शहरातून अनेक माझे व्यापारी बांधव प्रॉपर्टी सोडून आपल्या आई बहिणीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे स्थलांतर केलेले आहे आणि प्रभू अज्ञानाने पावन झालेली ही पुण्यभूमी असताना सुद्धा या परळी नगरीचा विकास तुम्ही आम्ही डोळ्याने पाहिलेला आहे. 1985 ला या परळी विधानसभेला पहिल्यांदा राज्यमंत्रीपद मिळालं आणि 1985 पासून ते 2017-18 पर्यंत 2021 पर्यंत सतत या परळी विधानसभेला कधी कॅबिनेट मंत्री पद आहे, कधी पालकमंत्री पदाचा दर्जा आहे, कधी गृहमंत्री पदाचा दर्जा आहे, तर कधी उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा या ठिकाणी या परळी विधानसभेला होता. एवढे अनिर्बंध सत्ता या परळी विधानसभेकडे असताना शासनाचा खरोबर रुपयाचं या ठिकाणी या परळी विधानसभेला अनुदान आणि शासनाचा निधी मिळालेला असताना सुद्धा राजेसाहेब आपण आता पाहिलं ज्या ऑफिसचं उद्घाटन आपल्या शुभ हस्ते केलं त्या ठिकाणी गटाराचं पाणी रस्त्यावर वर येत होत, आपल्याला पाय ठेवायला सुद्धा अडचण येत होती. अशा प्रकारचा हा विकास या परळी नगरीचा आणि हे माझे बांधव परळी मधले हे असुरक्षित आहे आणि या परळी नगरीमधल्या या व्यापाऱ्यांना कुठेतरी सुरक्षितता मिळाली पाहिजे हा विचार समोर ठेवून सेवा आणि विकास हाच आमचा ध्यास अशा प्रकारचं ब्रीद वाक्य घेऊन ऍडव्होकेट माधव जाधव मित्रमंडळाची स्थापना या ठिकाणी आज आपल्या उपस्थितीमध्ये झालेली आहे. सन्माननीय राजेसाहेब या ठिकाणी या परळी शहरात खूप अशा प्रकारचा सांस्कृतिक आणि व्यापारी इतिहास आहे, शैक्षणिक इतिहास आहे. 20 वर्षापूर्वी या परळीचा इतिहास जर आपण पाहिला तर 20 वर्षापूर्वी परळीचं वैद्यनाथ पॅटर्न हे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात गाजलेला वैद्यनाथ पॅटर्न होता आणि म्हणूनच 1991 ला माझ्या वडिलांनी या परळीमध्ये वैद्यनाथ कॉलेजला शिक्षणासाठी ठेवलं होतं कारण इथला वैद्यनाथ पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला होता. तो वैद्यनाथ पॅटर्न आज लयास गेलेला आहे. या ठिकाणचा व्यापारी या ठिकाणी निजाम काळापासून रेल्वे आहे. बीड जिल्ह्यामध्ये पहिली रेल्वे ही परळीमध्ये आहे आणि या रेल्वेमुळं या ठिकाणी या परळीचा व्यापार पेठ ही मराठवाड्यामध्ये नंबर 1 ला व्यापार पेठ होती. या परळीच्या नंतर लातूर आलं, परळीच्या नंतर औरंगाबाद आलं, त्यांचा विकास झाला पण आमच्या परळीचा विकास झाला नाही. या परळी विधानसभेमध्ये 1985 पासून आजपर्यंत अनिर्बंध सत्ता हातात असताना सुद्धा साधी MIDC या ठिकाणी करू शकले नाहीये हे आमच्या परळीकरांचं दुर्दैव आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आज या परळी विधानसभेच्या संपूर्ण विकासाचा ध्यास समोर घेऊन सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आणि दोन पक्ष वगळता सर्व पक्ष या ठिकाणी मित्रमंडळाच्या या कार्यक्रमाला हजर झालेले आहेत. मी सर्व माझ्या मित्रमंडळाच्या या संपूर्ण राजकीय पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मी एवढंच सांगेन की या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये इथल्या व्यापाऱ्यांना सुरक्षितता देण्याचं काम आमचं मित्रमंडळ करेल, इथल्या माता भगिनींना सुरक्षा देण्याचं काम आमचं मित्रमंडळ करेल, या ठिकाणी शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा पुन्हा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमचं मित्रमंडळ करेल, या ठिकाणी व्यापारी बाजारपेठ निर्माण करून येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्याला लाजवील अशा प्रकारचा MIDC चा मोठा प्रकल्प या परळी नगरीमध्ये आणण्याचा आमचा मानस आहे, या परळी मतदारसंघामध्ये आणण्याचा आमचा मानस आहे आणि धार्मिक कॉरिडॉरसाठी सन्माननीय राजेसाहेब आपण आम्हाला मदत करावी, आपण आमची ही याचना आमची विनंती वरिष्ठ दरबारी आपण मांडावी आणि आपण प्रभुवैद्यनाथाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे, या ठिकाणी या परळीला कॉरिडॉर म्हणून केंद्र सरकारने डिक्लेअर करावं अशा प्रकारची आमची मागणी आम्ही आज आपल्या समोर मांडतोय. आपण सर्वजण आला, आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचं, माझ्या माता भगिनींचं आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व बांधवांचं या ठिकाणी मी खूप खूप या ठिकाणी
जाहीर आभार व्यक्त करतो आणि माझी एक विनंती आहे की सन्माननीय राजेसाहेब या ठिकाणी 2024 ची विधानसभा कधीही लागू शकते 2023 मध्ये भी लागू शकते किंवा 24 मध्ये ही लागू शकते संपूर्ण भारतात काय व्हायचं ते होईल महाराष्ट्रात काय व्हायचं ते होईल पण परळीकरांच्या वतीने मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय की या परळी मतदार संघापुरता एक वेगळा रसायन आपण या ठिकाणी द्यावा वंचित बहुजन आघाडी स्वराज्य पक्ष संभाजी ब्रिगेड एमआयएम किंवा शेतकरी संघटना बीआरएस हे सर्व विचारांच्या संघटना आहेत आणि शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाचा विकास हा आपल्या सर्वांच्या पक्षांचा ध्येय आहे आणि या मित्रमंडळाचा एक ध्येय आहे त्यामुळे आपण ही वज्रमूठ या ठिकाणी आपण बांधावी आपले आशीर्वाद आम्हाला द्यावेत निश्चितपणे या पुढच्या काळात आपल्या आशीर्वादाच्या बळावरती कधीही कोणावर अन्याय होणार नाही कोणाचाही प्रश्न अधुरे राहणार नाहीत कोणालाही त्रास दिला जाणार नाही व्यापारी सुरक्षित ठेवला जाईल एवढी हमी या ठिकाणी आपल्या समोर देतो प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या सर्वांना हात जोडून विनंती स्नेह भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये सन्माननीय राजेसाहेबांचं भाषण संपल्यानंतर सन्माननीय राजेसाहेबांना घाई आहे ते जाणार आहेत पण मी इथंच थांबणार आहे आपल्या सर्वांना भोजन देण्यासाठी मी स्वतः थांबणार आहे आपल्या ओळखी करून घ्यायच्या आहेत बऱ्याच जणांच्या काही तरुण मंडळींच्या आणि त्यामुळं कृपया आपण जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये एवढी विनंती करतो आणि या मित्रमंडळाचा हा कार्यक्रम ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मीडिया किंवा इतर जे काही माझे मित्र बांधव आहेत सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय या विचार मंचावरची ही एकीची वज्रमूठ पाहून एवढंच मला